लग्न घटिका जवळ आलेली, सततचा पाऊस आणि नदीला आलेला पूर, लग्नविधीत विघ्न नको म्हणून नवरदेवासह वराडातील 7-8 मंडळींनी चक्क थर्माकोलच्या हुडीवरून जवळपास 7 किलोमीटरचा जलप्रवास करत लग्नस्थळ गाठलं. काजाचा ठोका चुकवणारा हा प्रवास चर्चेचा विषय बनलाय. मात्र नवरदेवानं केलेल्या या डेअरिंगमुळं नवरदेव नवरीला वेळेवर हळद लागली हे मात्र नक्की. शिवाय इतर विवाह विधीही पार पडले आहेत. हदगाव तालुक्यातील करोडी इथला शहाजी राकडे हा तरुण इयत्ता 8वीपर्यंत शिकलाय. घरी स्वतःची शेती नाही, तो आणि त्याचा परिवार मोलमजुरी करून जीवन जगतात. परिवारात आई, वडील, भाऊ, 2 बहिणी आहेत. शहाजी याचा विवाह उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली इथल्या नात्यातील गायत्री गोंडाडेशी महिन्याभरापूर्वी जुळलाय. सोयरीक झाल्यानंतर 15 जुलै ही लग्नाची तारीख काढली. त्यानुसार वधूवराकडची मंडळी तयारीला लागली. लग्नाची खरेदी पूर्ण झाली होती, सर्व तयारी झाली. परंतु सततच्या पावसानं लग्न मुहूर्त टळतो की काय अशी भीती वधूवराकडील मंडळींना वाटू लागली. मागील 4-5 दिवसांपासून नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांना पैनगंगा आणि कयाधू नदी परिसराची अतिवृष्टी झाली आहे. जिकडे तिकडे नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे रस्ते वाहतूक बंद पडली, एकमेकांचा संपर्क तुटला. नवरदेवाला गुरुवारी नवरीकडे जाऊन साखरपुडा, ओसा, हळद हे कार्यक्रम वेळेवर पार पाडायचे होते. प्रवासाच्या वाटा बंद झाल्यानं उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली इथं कसं जायचं असा प्रश्न वरमंडळींना पडला. संगम चिंचोली हे गाव पैनगंगा आणि कयाधू नदीच्या संगमस्थानावर आहे. लग्नाला तर जायचं पण कसं असा प्रश्न होता. मग निर्णय झाला, थर्माकोलच्या हुड्यावरून नदीच्या मार्गानं पुरातून संगम चिंचोलीला जाण्याचं ठरलं. त्याप्रमाणे 7 किलोमीटरचा पुरातून मार्ग काढत 2 तासात संगम चिंचोलीत पोहोचले. सर्व प्रवास जीवावर बेतणारा, काळजाचा ठोका चुकवणारा होता. शेवटी सर्व विधी झाले. शुक्रवारी लग्न लागेल, पण हे लग्न लक्षात राहील ते जलप्रवासासाठीच. श्रीनिवास भोसले, लोकमत डिजिटल, नांदेड.